नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमा आणि सीमा हे आरतीला समजतात रमा म्हणते की आरती वाहिनी तुम्ही असं प्लीज खचून जाऊ नका तर लगेच आरती म्हणते की अगं खचून जाऊ नको तर मग काय करू रमा आणि माझ्या पोटामध्ये बाळच नाही आणि मी प्रेग्नेट नाही असे कसे म्हणू शकतात सर्वजण बाकीच्यांचं सर्वांचं जाऊन दे पण मी ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला ज्याला माझं सर्वस्व दिले त्या सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर सीमा म्हणते की आरती तसे नाही आबीचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सीमा म्हणते की नको आपण एखाद्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊ जाऊ तर आरती म्हणते की नाही नको आणि मला जर एकतर गर्भ राहिला तर मूल राहत नाही आणि मी आई व्हावी अशी कुणाचीच इच्छा दिसत नाही त्यामुळे कोणताही उपाय आता मला नको तर रमा म्हणते की आरती वाहिनी असे का म्हणता आणि आरती म्हणते की जोपर्यंत मला बाळ नव्हते मी तारा आणि पार्थची जबाबदारी किती छान स्वीकारत होते जान्ह वाहिनींला तर पार्थबद्दल काहीच वाटत नाही आणि मयुरी तर ताराची जबाबदारी घ्यायचीच नव्हती आणि आता जानवी वहिनीला हे सर्व ऐकून आणखीनच आनंद झाला असेल सीमा म्हणते की आरती तसे काही नाही तर लगेच आरती म्हणते की तसेच आहे आणि आता बघतच रहा की जान्हवी टोमणे मारतील आणि हसतील माझ्यावर आणि मयुरी ताई सुद्धा आणि त्यांचीच नजर माझ्या मातृत्वाला लागली असे बोलून आरती रडत असते रमा म्हणते की आरती वहिनी असा कसलाही विचार करू नका असे काही नसते आरती म्हणते की तसेच आहे आणि मागे सुद्धा असेच घडले होते त्यामुळे मी आता प्रेग्नेंट आहे याबद्दल कुणालाच काही माहिती होऊन देत नव्हते आणि मोठी आई माझ्या बाबतीत असे का होते मी खरंच आई होऊ शकणार नाही का आरती मला आई व्हायचे असे बोलून खूप रडू लागते तेवढ्यात जान्हवी ही आरतीला सूप घेऊन येते आणि आरती तू सकाळपासून काहीच खाल्लेले नाही मी तुझ्यासाठी हे सूप घेऊन आले तर आरती म्हणते की मला नको येते तेव्हा सीमा म्हणते की अगं तू बाजूला ठेव हो, मी तिला शांत केल्यानंतर देते तर लगेच जाणीव म्हणते की आरती वाहिनी तुम्ही इतकी टेन्शन घेऊ नका तुम्ही खरंच खूप मोठ्या धक्क्यातून जाता स्वतःची काळजी घ्या तर लगेच आरती म्हणते की जाणीववाहिनी मला असे खोटे सल्ले प्लीज देऊ नका आणि तुम्ही असे का दाखवता मला माहिती आहे ना मला बाळ होणार नाही त्यामुळे तुम्हाला आता खूप आनंद झाला असेल आणि मला चिडवायला तुम्ही आता मोकळ्या झाला असतील जान्हवी म्हणते की नाही आरती मी तुझ्या काळजीपुठे हे सर्व करते प्लीज असा काही गैरसमज करून घेऊ नको तर आरती म्हणते की तुमचा खोटेपणा मला माहिती आहे यामागे सुद्धा तुम्ही माझ्याशी असेच वागला होता जानवी म्हणते की अगं आरती मी सुद्धा एका मुलाची आई आहे आणि तू आई होऊ शकत नाही तुझे दुःख मला समजते असे बोलून जान्हवी आपल्या रूममध्ये येते आणि ती खूप रडत असते तर तेथे आनंद येतो आनंद म्हणतो की जानू काय झाले तू का रडतेस तर जान्हवी लगेच आनंदच्या मिठीत पडून आणखीन रडू लागते जान्हवी म्हणते की बेबी मी तुझ्यासाठी आत्तापर्यंत कधीच सूप बनवला नाही आणि जानवीची आरतीचे ते दुःख पाहून मी तिच्यासाठी सूप घेऊन आले तर ती मला उलटसुलट काही बोलली आणि मी खरंच तशी आहे का तर लगेच आनंद म्हणतो की अगं आरती आणि अभिषेक आत्ता ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागणार आणि कधीतरी तू तिच्याशी चुकीचं वागले असेल म्हणून ती तुला असे बोलली असेल आणि तू प्लीज मनाला इतके लागून घेऊ नको म्हणून आनंदसुद्धा जान्हवीला समजावं लागतो जान्हवी म्हणते की बेबी आत्तापर्यंत मी कधीही चुकीचं वागलेले नाही मी कायम बरोबर असते तर आनंद प्रेमाने जान्हवीला म्हणतो की जान्हवी कधी कधी तुझ्या वागण्याचा इतरांना खूप त्रास होतो त्यामुळे इतर लोक तुझ्यावर कसे विश्वास ठेवतील ते मला सांगतो जानवी म्हणते की मी खरंच इतकी वाईट आहे का तर लगेच आनंद म्हणतो की तू एकदा नाही तरी घरात थोडीशी तरी चांगलं वागण्याचा प्रयत्न केले आणि दहा वेळेस जरी चांगलं वागली तरी घरातील इतर सर्वजण तुझ्यावर खरंच विश्वास ठेवतील आणि मग तू सर्वांची फेवरईट होशील तर जानवी मनात विचार करते की नेहमी चांगलं वागायचं चा म्हणजे कसं तर जानवीला चांगले वागायचे चा हे सुद्धा कळत नसते त्यानंतर इकडे आरती डॉक्टरांनी सांगितलेल्या बोलण्याचा विचार करत असते आणि खूप रडत असते तेवढ्या तेथे आभी येतो आरती म्हणते की आभी आत्ताच्या आत्ता तू ह्या रूममधून चालत हो तर लगेच आभी आरतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो ऐकत नसते आणि आभी एकतर तू या रूममध्ये थांब नाहीतर मी या रूममधून जाते आभी म्हणतो की आरती फक्त एकदा माझं ऐकून घे की मी हे सर्व तुला त्रास होण्यासाठी नाही केले फक्त तुझा जो काही भ्रम आहे तो दूर करण्यासाठी केले प्लीज मला समजून घे आणि मला तुझी गरज आहे पण प्लीज तू हे स्वीकारायला तयार हो तर लगेच आरती म्हणते की मी स्वीकारलं आहे आणि माझं बाळ आहे आणि लवकरच ते या जगामध्ये जन्म घेणार आणि कोणी कितीही नाकारले तरी ही गोष्ट मी मान्य करू शकणार नाही तर अभि आणखीनच चिडतो आणि प्लीज ही गोष्ट तू स्वीकार कर असे तो आरतीला म्हणतो आभी म्हणतो की प्रॅक्टिकली विचार कर आपण तीन वेळेस हे जे काही टेस्ट केल्या आणि सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आणि खरंच तू प्रेग्नेंट नाही तर आरती म्हणते की बाद झाले तर आभी जोरात ओरडतो की आरती तू आई होऊ शकत नाही जशी तू आई होऊ शकत नाही तसा मी सुद्धा बाप होऊ शकत नाही आणि तू एकदा त्याचा स्वीकार कर तर तेवढ्या ते, ते रमा धावतच येते रमा म्हणते की आभीदा का असे वागता काय झाले तुम्हाला तर लगेच आरती म्हणते की रमा ह्या माणसाला आत्ताच्या आत्ता बाहेर जायला सांग तर लगेच आभी बाहेर निघून येतो तर रमा आरतीला समजावून आभीच्या मागे येते आणि दादा काय झाले असे का वागता आभी म्हणतो की रमा प्लीज मला एकट्याला सोड मला कुणाबरोबर बोलायची इच्छा नाही रमा म्हणते की दादा आरती वहिनीला तुमच्या या वागण्याचा खरंच खूप त्रास होतो तर आभी म्हणतो की मला सुद्धा त्रास होतो पण आरतीला मी कायम ह्याच भ्रमात राहून देऊ का रमा म्हणते की आभीदादा तुमचे बरोबर आहे पण हा तुमचा खाजगी प्रश्न होता म्हणून तुम्ही असे सर्वांसमोर नको होते सांगायला तुम्ही एकट्याने आरती बहिणीला समजावायला पाहिजे नव्हते तर आभी चिडतो आणि कोणीतरी आरतीला समजून सांगा मलाच का सर्वजण दोषी ठरवतात रमा म्हणते की मी बहिणीच्या हक्काने हे सर्व सांगते तर आभी चिडतो आणि मी कोणत्याही हक्काने समजून घ्यायला तू जरी माझी बहीण असली तरी तुम्ही मला का समजवता आरतीला समजून सांगा तर आम्ही रमाला हात जोडून म्हणतो की प्लीज मला एकट्याला सोडून द्या कारण कुणालाही मला समजून घेण्याची क्षमता नाहीये तर रमा धावतच आपल्या रूममध्ये रडत येते तर अक्षयसुद्धा त्या टेन्शनमध्ये असतो तर रमा शांत बसते आणि दोघेही बरोबर म्हणतात की अशा परिस्थितीत काहीतरी करावे लागेल तर लगेच अक्षय म्हणतो की रमा तू अगोदर बोल अक्षय म्हणतो की आरती वहिनीला या परिस्थितीतून आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढावे लागेल नाहीतर ती व्यक्ती त्याच परिस्थितीत कायम असाच विचार करत राहिली तर त्या व्यक्तीची फार विचित्र अवस्था होते आणि जे खरं नाही तेच ते व्यक्ती खरं मानायला लागतात तर रमा म्हणते की आबिदादांनी सुद्धा हे करायला नको होते असे सर्वांसमोर तो त्यांचा खाजगी प्रश्न होता त्यांनी एकमेकांना सांगायला होत पाहिजे नव्हते तर अक्षय म्हणतो की आभ्याने यावेळेस सुद्धा आणि भरपूर वेळेस सुद्धा आरतीला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण आरती वहिनी तेव्हा सुद्धा अशाच वागल्या होत्या तेवढ्या तिथे ते पार्वती आजी येते आणि पार्वती आजी म्हणते की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केले तर अक्षय म्हणतो की नाही आम्ही आरती वहिनीबद्दल बोलत होतो तर लगेच पार्वती आजी म्हणते की आरती वहिनी इतकी खोटं बोलीन याची खरंच कल्पना नव्हती तर रमा म्हणते की आई आजी तुम्ही आरती वहिनीबद्दल असे का बोलता आपणच आरती वहिनींना समजून घ्यायला नको का तर पार्वती आजी म्हणते की आपण फोर्स केला होता का तिला बाळ होऊन देण्यासाठी रमा म्हणते की आपल्याकडे जर एखादी गोष्ट नसते तर ती गोष्ट आपल्याकडे असावी आपल्याला असे वाटत असते उदाहरणार्थ एखाद्या लहान बाळाला सांगितले की आपण काहीतरी तू बी खाल्ली तर पोटामध्ये झाड उगवेल तर होत तसे होत नसते पण त्या लहान मुलांचे खरोखर पोट हे दुखण्यासाठी लागतेस ना तसेच आरती वाहिनीचे आहे आणि आपण त्यांना समजून घ्यायला हवे तर पार्वती आजी म्हणते की अगं रमा या अगोदरसुद्धा आभी आणि आरतीला मी ट्रीटमेंट करण्यासाठी सांगितले होते तर अक्षय म्हणतो की आजी जे काही बोलते ते बरोबर आहे कारण आर आरती वाहिनी आणि अभिषेक दादा दोघांनासुद्धा समजून सांगितलं होतं आणि तो येण्याच्या अगोदरसुद्धा ही गोष्ट घडलेली आहे तेव्हा रेवासुद्धा तिथे आलेली असते आणि पार्वती आजी म्हणते की ते सर्व जाऊन दे मी तुला हे सांगण्यासाठी आले की आपल्याला पांडुरंग देसाई आहे ना यांची मिटिंगची वेळ मिळाली आहे तर अक्षय खूप खुश होऊन वाव असे बोलतो तर रमा अक्षयकडेच बघत असते तर लगेच पार्वती आज्जी म्हणते की उद्या आपल्याला सर्वांना मिळून त्यांना भेटण्यासाठी जायचे तर लगेच रेवा ही म्हणते की पार्वती आजी मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी येथे आले रमा म्हणते की पांडुरंग देसाई म्हणजे ते टी व्हीवर दिसतात तेच ना तर रेवा हो बोलते तर लगेच अक्षय म्हणतो की आपल्या सर्व मुकदम फॅमिलीला पार्वती आजी म्हणते की पण मला थोडीशी भीती वाटते कारण आज आपल्या इथं जे काही झाले ते उद्या तिथे घडायला नको म्हणजे आपली परिस्थिती नाजूक झाली आहे आणि बँकेने लोन सुद्धा नाकारले आणि उद्या जे काही पांडुरंग का देसाई आहे ना आपल्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे उद्या तिथे कसलाही प्रकारचा घोळ मला नको तर अक्षय म्हणतो की नाही आजी असे काही होणार नाही त्यामुळे उद्या सर्व काही आनंदात व्हायला हवे हुए। असे बोलून पार्वत्याजी रेरवा बाहेर निघून जातात तर लगेच रमा म्हणते की पांडुरंग देसाई म्हणजे ते खूप मोठ मोठे आहेत ना आणि त्यांचे नावसुद्धा मी ऐकलेले आहे अक्षय म्हणतो की खूप मोठे म्हणजे खूप मोठे आणि त्यांचे जगभर आणि रेस्टॉरंट आहे आणि त्यांनीच आपल्याला भेटण्यासाठी वेळ दिलेली आहे तर रमा सुद्धा ते ऐकून खूप खुश होते आणि आपल्या ब्रँडसाठी ही डील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे एकदा ही डील ही यशस्वी झाली तर खरंच आपल्याला खूप फायदा होईल अक्षय रमाला म्हणतो की उद्या मी तुम्हाला गाडी पाठवतो आणि वेळ आणि उशीर नको तुम्ही त्यासाठी अगोदरच तयार राहा तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वत्याजी तयार होऊन निघते आणि अक्षयला आवाज देते कालसुद्धा तो ऑफिसला गेलेला नाही त्यामुळे खूप काही कामे पेंडिंग आहे त्यामुळे लवकर चल तेव्हा पार्वती आज्जी आभी आणि आरती कशी आहे असे विचारते तेवढ्यात आभी येतो आभी म्हणतो की तुम्ही पुढे व्हा मी येतच मागून तर पार्वती आजी म्हणते की संध्याकाळच्या आरतीला तयार होण्यासाठी सांगितले ना तर आभी म्हणतो की आरती नाही येणार ना। तर पार्वती आजी म्हणजे ठीक आहे तिला आराम करून दे आणि हवा तर रमासुद्धा तिला सोबत राहील तर अक्षय म्हणतो की का रमा आल्यावर काही प्रॉब्लेम होणार का तेव्हा आभी म्हणतो काही गरज नाही मी थांबेन आरतीसोबत तर लगेच पार्वती आजी म्हणते की आभी तू तर घरी थांबला तर मग शशिकांत रेवा हे सर्व कसे येतील आभी म्हणतो की काहीतरी मॅनेज करा असे बोलून आभी आतमध्ये निघून जातो अक्षय म्हणतो की घरी जे राहतील त्यांच्यासाठी मी गाडी पाठवतो हो तर पार्वती आजी म्हणतो जे करायचे ते करा पण प्लीज उद्या काही गोंधळ घालू नका अक्षय गाडी काढण्यासाठी बाहेर जातो हो, तर पार्वती आजी म्हणते की रमाच रमाच नक्की घोळ घालीन आणि रेवा मी काय म्हणते हे तुझ्या लक्षात येतेस ना तर रेवण म्हणते की हो आता रमा पार्टीमध्ये नसेल याची जबाबदारी माझी तर पार्वत्याजी खुश होते तर हा भाग येते संपतो तर पुढील भागामध्ये रेवाने जे काही प्लॅन केलेलं असतो तर रमा ही खूप छान तयार होऊन गाडीची वाट बघत असते मात्र गाडी काही वेळेवर येत नसते आणि अक्षयसुद्धा ही रमाची वाट बघत असतो तेव्हा रमा आपली सायकल घेते आणि रोडने जात असते तेव्हा अचानक एक गाडी समोरून येते आणि रमाच्या अंगावर चिखल उडून देते तेव्हा रमा ही पूर्ण चिखलाने भरलेली असते तर रमा मग आता कशी खूप छान तयार होऊन अक्षयच्या वेळेत पोहोचणार आणि रेवाचा प्लॅन उधळून ती अक्षयला कसे खुश करणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहात धन्यवाद